आणि यानंतर थेट पुण्यात जाणार आहोत, कारण पुण्यामध्ये पावसाचा जोर अधिक वाढलेला आहे. पुण्यामधल्या निंबज नगर इथं छाती इतकं पाणी आता झालेलं आहे. या ठिकाणी रेस्क्यू सुरू आहे. आमचे प्रतिनिधी वैभव आपल्या सोबत आहेत, थेट जाऊयात वैभवकडे. निंबज नगर मध्ये आम्ही आता आहोत आणि परिस्थिती, आम्ही एका इमारतीच्या कंपाऊंड वरती थांबलोय. गाड्या ज्या आहेत त्या पूर्णतः बुडाल्यात. आता बोट जी आहे, फायर ब्रिगेडची बोट आता इथं आतमध्ये आली आहे. तोपर्यंत लोक हे एकमेकांच्या हातात दोर्स आहेत, ते दोर धरून पाण्यातून बाहेर निघायचा प्रयत्न जो आहे तो करत आहेत. स्थानिक सुद्धा इथं मोठ्या प्रमाणावरती आणि खाली दिसेल तिथपर्यंत इमारतीमध्ये पाणी जे आहे ते भरलेलं आपण पाहतोय. इथं सुद्धा पार्किंगमधल्या गाड्या ज्या आहेत त्या पार्किंगमधल्या गाड्यांची परिस्थिती सुद्धा तशीच आहे. गाड्यांच्या अगदी टपापर्यंत पाणी आलेलं आहे. पूर्णतः या गाड्या ज्या आहेत त्या भिजलेल्या दिसून येत आहेत म्हणाले. आणि महत्त्वाची बाब म्हणजे पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढतानाच दिसतोय, पाण्याचा प्रवाह कमी होत नाहीये. पाणी जे आहे ते धरणातून मोठ्या प्रमाणावरती डिस्चार्ज जो आहे तो सुरू केला जाईल असं सांगितलं जात आहे. मनाली वैभवी दृश्य आपण पाहतोय, कारण जवळपास छाती इतकं पाणी झालेलं आहे. तुम्ही सुद्धा या पाण्यात अडकलेले दिसताय, तुम्ही स्वतः देखील काळजी घ्या. तिथल्या नागरिकांना सुद्धा सुरक्षित स्थलांतर करण्यात आलं आहे का, कारण अचानक हा पावसाचा पूर जो आहे तो पुण्यात आलेला दिसतोय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय वैभव. परिस्थिती जी आहे ती अत्यंत खराब झालेली दिसून येते. काल रात्री उशिरा पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावरती अडकलेले आहेत आणि प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती त्या ताकदीची दिसत नाहीये. बोटी ज्या आणण्यात आलेल्या आहेत या बोटींना मोटर्स नाहीयेत, त्याच्यामुळे त्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात जात नाहीयेत. केवळ प्रवाहाच्या बाजूनच हे रेस्क्यू जे ते केलं जाते, तिथून उलट्या बाजूने या लोकांना घेऊन येणं शक्य नाहीये. त्यामुळे नागरिक हे स्वतः त्यांच्या क्षमतेमध्ये पुन्हा येताना दिसत आहे. स्थानिक नागरिक हे आजूबाजूचे दोर धरून किंवा कंपाऊंड धरून इथं येताना दिसत आहेत. काही तरुण जे आहेत ते त्यांची मदत करत आहेत. अनेक ठिकाणी अशाच पद्धतीनं नदीच्या कडेला परिस्थिती जी आहे ती झालेली, अनेक सोसायट्यांमध्ये पाणी जे आहे ते भरलेले दिसत आहे. मनाली वैभव तुम्ही असे सोबत राहा, आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय. अजित पवार स्वतः पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयामध्ये बसून ते संपूर्ण पुण्यातल्या परिस्थितीचा आणि राज्यातल्या इतरत्र भागातला आढावा घेतानाचे ही दृश्य आपण पाहतोय. सकाळीच अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत मंत्रालयामध्ये आणि हवामान विभागाकडनं, हवामान तज्ज्ञांकडनं ते या संपूर्ण पूरपरिस्थितीचा आढावा घेतानाची दृश्य आहेत. मी पुन्हा एकदा वैभवकडे जातीये. वैभव तुमच्याकडे येण्याआधी मयुरेश गणपती सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मयुरेश आपण पाहतोय राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे, पुण्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, अत्यावश्यक सेवेची अधिक गरज आहे. काय सध्याचे अपडेट्स? अजित पवार सुद्धा पालकमंत्री अपडेट्स घेताना दिसत आहेत. बिलकुल, अजित पवार जे आहेत ते मंत्रालयात पोहोचलेले आहेत आणि त्यांनी सकाळी पहिली गोष्ट जी काही केली ती म्हणजे एक रिव्ह्यू मीटिंग त्यांनी बोलवली. आपण बघू शकता आपल्या दृश्यांमध्ये, आपण आपल्या दर्शकांना दाखवतोय की अजित पवार हे स्वतः मंत्रालयात आहेत, त्यांच्याबरोबर त्यांच्या स्टाफ पण आहे आणि ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जे आहेत ते पुण्यातली एक्झॅक्ट परिस्थिती काय आहे त्याचा आढावा घेत आहेत आणि त्या अनुषंगाने सरकारने किंवा आपण असं म्हणू की पुणे नगरपालिका असो किंवा राज्य सरकारकडनं काय काय उपाययोजना केलेल्या आहेत, लोकांना कुठच्या मदतीची सध्या गरज आहे, कुठच्या भागांमध्ये गरज आहे. कारण का मध्यंतरी आपण बघितलं आता तर एक अभाव असा जाणवला होता की पुणे महानगरपालिकेकडे मोटराईज बोट्स नाही आहेत किंवा बोटींचा अभाव आहे, तर कशा पद्धतीने त्या सुविधा लोकांना आत्ता उपलब्ध करून देण्यात येतील जेणेकरून जी लोक फसलेली आहेत, जी लोक अडकलेली आहेत त्यांना तिकडनं बाहेर काढता येईल. आपण बघू शकतो पुण्यामध्ये जी भीषण परिस्थिती आता आपल्या समोर आहे, आपण दृश्यात दाखवतोय ती की छातीभर पाणी जे आहे ते अनेक ठिकाणी अनेक कॉलनीमध्ये असेल किंवा अनेक सखल भागांमध्ये साठलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक भीतीदायक अशी परिस्थिती सध्या पुण्यामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे या परिस्थितीवर कसा कंट्रोल करता येईल, डिप्लॉयमेंट कशा पद्धतीची आहे याचा सगळ्याचा आढावा सध्या अजित पवार हे मंत्रालयात बसून आपल्या मीटिंगमध्ये घेत आहेत आणि त्याच्यात डिस्ट्रिक्ट सिव्हिक अथॉरिटी असतील, पुणे नगरपालिकेचे अधिकारी असतील, ते त्यांना ब्रीफ करतात. निश्चितच, धन्यवाद मयुरेश या सविस्तर माहितीसाठी. मी पुन्हा एकदा पुण्यात जाणार आहोत. पुण्यातल्या निंबज नगर भागामध्ये छाती इतकं पाणी झालंय. पार्किंगचा जो एरिया असतो म्हणजे फोर व्हीलर गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे या पाण्यात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभवकडे जाऊयात. वैभव, इतकं पाणी पुण्यामध्ये साचलेलं आहे, अगदी छातीपर्यंत पाणी गेलेलं आहे, लोकांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरत आहे, अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालंय आपण मगासपासून दाखवतोय. एकतर वीज पुरवठा खंडित आहे,
दैनंदिन गरजा ज्या असतात त्या लोकांकडे अचानक आलेल्या पाण्यामुळे त्या त्यांना भागवता येत नसेल किंवा त्याचा तुटवडा पुढे जाणवू शकतो जर जोर राहिला तर, मग पाणी असेल अन्नधान्य असतील त्या दृष्टीने काही उपाययोजना? मनाली आता अत्यंत प्राथमिक तयारी सुरू आहे. अग्निशमन दलाचे जवान हे आता येत आहेत या परिसरामध्ये. आपण पाहतोय दोर आणि या सगळ्याच्या मदतीनं आता हे जवान जे आहेत ते रेस्क्यू करतील. त्यापूर्वी आपण मालमत्तेचं नुकसान किती मोठ्या प्रमाणावरती झालंय ते पाहतोय. गाड्या ज्या आहेत त्या अनेक चारचाकी गाड्या या पाण्यामध्ये बुडालेले आहेत. तुमच्यामुळे इथं लोक बघायला आली नाही तर इथं कुणी आलं नव्हतं आतापर्यंत. किती लोक अडकलेत आता? खूप, सगळ्या बिल्डिंग मध्ये लोक वरच जाऊन बसलेली आहेत आणि गाड्या तर सगळ्या पाण्यामध्येच आहेत. कधी तुम्हाला रात्री सांगितलं नव्हतं? सांगितलं. काही कळालं? काहीच नव्हतं, काहीच नव्हतं कळलं आम्हाला. पाणी येतंय किंवा काय? नाही, काही कळवलंच नव्हतं. या लोकांची परिस्थिती आपण ऐकतोय, लोक संतापलेली आहेत अक्षरशः. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांच्या बाहेर त्यांनी कसं निघायचं असे प्रश्न आहेत. समोर आपण गाड्या ज्या आहेत त्या अनेक गाड्या अडकलेल्या पाहतोय. अनेक गाड्यांचे वायपर्स जे आहेत, वायपर किंवा लाईट ज्या आहेत त्या सुरू झालेल्या दिसतात आणि परस्पर आपोआप ही सगळी प्रक्रिया होती असं दिसतंय. हे आणखी एक जण, बराच वेळ झाला तुम्ही इथं फिरताय, तुम्ही बाहेर का निघत नाहीये? एक मिनिट, सिद्धिविनायक मित्रमंडळाचे कार्यकर्ते होत आम्ही. आता बचाव पथक हे आलेलं आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मंडळाचेच कार्यकर्ते हे सगळं काम करताय. लोकांना बाहेर काढणं, गाड्या बाहेर काढणं हे सगळं काम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. इथलं जे सिद्धिविनायक मित्र मंडळ आहे आमचं निंबंधनगरचं, त्या कार्यकर्त्यांनीच हे सगळं काम केलेलं आहे. लोक अडकलेले अजून जवळपास 200 ते 250 लोक आत आहेत. त्यांना तातडीने बाहेर यायची गरज आहे की वरच्या मजल्यावर ते वरच्या मजल्यावर जाऊन थांबलेले आहेत. 7व्या मजल्यावर गेले पण पाऊस परत सुरू झाल्यामुळं आता त्यांना परत खाली यावं लागते. 6व्या ते 7व्या मजल्यावर सगळेजण आहेत. तळमजल्यावरचे जिंची घरं आहेत त्यांच्या घरात पाणी घुसलेलं आहे. सामानाचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. बचाव कार्य आत्ताच आलेलं आहे. इतक्या वेळ कुणी नव्हतं पण आता आलेले आहेत आणि ती लोकांना आता बाहेर काढायची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ठीक आहे. हे गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहेत, सकाळपासून तेच रेस्क्यू जे ते करत होते आणि तिकडं अक्षरशः पहिल्या मजल्यापर्यंत इमारतीला पाणी जे ते पाणी इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत गेलेले आहे. अनेक जवळपास 100 गाड्या ज्या आहेत या पाणी, चारचाकी सुद्धा आणि दुचाकी सुद्धा पाण्यामध्ये बुडालेल्या आपल्याला दिसून येत आहेत. त्याच्यामुळे मालमत्तेचं मोठं नुकसान जे आहे ते सुद्धा झालेलं आहे. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे अजून महापालिकेच्या यंत्रणेतले लोक हे केवळ इथं पोहोचतातच आहे. अजून इथं मदत जी आहे ती आलेलीच नव्हती. स्थानिकांनी कमरे एवढ्या पाण्यातून किती लोकांना बाहेर काढलं तुम्ही? आम्ही जवळपास 40 ते 50 लोकांना बाहेर काढलेलं. आणि कोण म्हणजे ते गरजू आहेत की आजारी लोक होते? काय आजारी होते? काही काही आजारी होते आणि काही म्हणजे खूप की खाली त्यांचा फर्स्ट फ्लोअर जो गेलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं सामान वगैरे वरती शिफ्ट केलेलं आहे. आम्ही आमच्या म्हणजे आमचं कसं सेकंड थर्ड फ्लोअरवर त्यांच्याकडे शिफ्ट केलेलं आहे. आणि त्याबरोबर भरपूर लोक आहेत की जी आता ऑफिसला निघणार होते पण त्यांना अचानकच हे पाणी आलेलं आहे. म्हणजे सकाळपर्यंत काहीच नव्हतं इकडे आणि कधी येत पण नाही. पण फर्स्ट टाइम असं झालं की एकदमच पाण्याचा एकदम लोंढा आलेला आहे आणि ते मे बी ह्याच्यामुळे झालेलं. तिथं जो पुलाचं काम चालू आहे तिथं त्यांनी ते पाणी अडवण्यासाठी जे मातीचे ढिगारे केलेले होते त्याच्यामुळे सगळं फ्लो इकडे आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे नदीच्या पात्रामध्ये ज्या जे जे उद्योग केले जातात एरवी त्याचा परिणाम काय होतो तो आपण पाहतोय. या हजारो नागरिकांच्या जीवावरती हे सगळे प्रयोग येत आहेत. महापालिकेचे कर्मचारी अग्निशमन दलाचे हे आता येत आहेत. खरं या ठिकाणी पाणी जर आणखी वाढलं तर परिस्थिती ही आणखी बिघडू शकते. लोक जे आहेत ते त्यांच्या घरांमध्ये पहिल्या मजल्यावर जिथं पाणी गेलेलं आहे जास्त सखल भागामध्ये असलेल्या इमारतीत तिथले लोक हे दुसऱ्या मजल्यावर किंवा तिसऱ्या मजल्यावरती पोहोचलेले दिसत आहेत आपल्याला. मात्र परिस्थिती जी आहे ती सातत्यानं गंभीर होते. याचं कारण पाऊस जो आहे तो काही थांबायचं नाव घेत नाहीये आणि वरून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुद्धा सतत वाढतोय. त्याच्यामुळे या नदीकाठच्या इमारती ज्या आहेत त्यांचा धोका जो आहे तो आणखी वाढतोय. त्यामुळे प्रशासनानं सगळ्या परिस्थितीवरनं प्रशासन जे आहे ते हलगर्जीपणा करतंय असं म्हणायचं का? कारण जी आवश्यकता घ्यायला हवी ती घेण्यात आलेली अजूनही दिसत नाही. निंबजनगरमध्ये इतकं पाणी झालंय आणि आत्ता कुठे या ठिकाणी आपत्कालीन विभाग पोहोचतंय त्यामुळे एकूणच पुण्यातल्या इतरत्र भागात सुद्धा कदाचित अशी परिस्थिती असेल. वैभव,
तर न्यूज 18 लोकमतने जेव्हा ही दृश्य दाखवली आणि तेव्हा या ठिकाणी आता त्यांना मदत करण्या मिळायला सुरुवात होती अशी प्रतिक्रिया या पाण्यात अडकलेल्या नागरिकांनी दिलेली आहे. त्यामुळे नागरिक संताप देखील व्यक्त करतात, कारण सकाळी अचानक जेव्हा कामावर बाहेर जाण्यासाठी जेव्हा माणूस घराबाहेर पडतो आणि त्यावेळेला त्याला समोर हे असं नदीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळालेलं आहे, त्यामुळे प्रशासन यांनी जर अलर्ट दिलेला होता तर त्यामुळे योग्य ती खबरदारी का घेण्यात आली नाही, नागरिकांना सूचना का देण्यात आल्या नाहीत, हा प्रश्न देखील उपस्थित होतोय. अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे तर अनेक इमारतींमध्ये पाणी शिरलंय. पार्किंग एरिया जो आहे तो संपूर्ण पाण्याखाली गेलाय. चार चाकी दुचाकी या पाण्याखाली गेलेल्या आहेत, त्यामुळे अनेक मालमत्तांचं नुकसान झालंय. अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे. घरातल्या सगळ्या वस्तूंची खरं तर या पाण्यामध्ये आता नासाडी झालेली असणार आहे. अनेकांना पहिल्या मजल्यावरून वरच्या मजल्यांवर शिफ्ट करण्यात आलेलं आहे, तर त्यामध्ये काही रुग्ण असू शकतात, काही जणांना इमर्जन्सी असू शकते, मग अशांना तिथल्या स्थानिकांनीच हलवण्याचं कार्य केलेलं आहे. ही सध्याची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय. पुण्यामधल्या निंबज नगर इथली ही दृश्य आहे आणि पुण्यातलं हे निंबज नगर पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळतंय. जवळपास पहिल्या मजल्या इथं पाणी शिरेल इतकं पाणी या निंबज नगरमध्ये झालेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधींकडे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे सुद्धा या पाण्यात अडकलेले पाहायला मिळतात, मात्र त्या ठिकाणाहून ते लाईव्ह दृश्य जी आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि जेणेकरून लवकरात लवकर प्रशासनाकडनं या निंबज नगर आणि पुण्यातल्या इतरत्र भागात मदत मिळेल अशी आपण अपेक्षा करू आहोत.